या बैठकीत सांगणार आमदार बच्चू कडू साहेब येणार होते, पण त्यांना काही थोडासा विलंब झालाय म्हणून आमची दुपारी मीटिंग होणार आहे सर्किट हाऊसला. आणि त्या सर्किट हाऊसला मीटिंगमध्ये नेमकी आघाडीचं नाव काय असावं, त्या पर्याय तिसरा पर्याय म्हणतो आपण किंवा पहिला पर्याय म्हणा, या सगळ्याची चर्चा तिथं केली जाईल. खऱ्या अर्थाने वेगळं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे की सुसंस्कृत पर्याय आपण देऊ शकतो सगळ्या सामूहिक दृष्टिकोनातून. आम्ही सगळे एकत्र या लागलेले लोक सुद्धा व्यथित झालेले आहेत आणि लोकांना एक वेगळा पर्याय पाहिजे. आणि म्हणून आज जर बघितलं तर सगळे शेतकरी संघटनेचे सगळे प्रमुख लोक सुद्धा आज या मीटिंगला आलेत. नंतर बच्चू कडू साहेब येणार, आम्ही स्वतः इथं मी स्वतः असणार त्या मीटिंगला. आणि म्हणून एक चांगला पर्याय कसा देता येईल, कॉमन मिनिमम प्रोग्राम हा कसा करता येईल, एक जे 75 वर्षात नुसतं ह्या इकडनं तिकडं उड्या मारायच्या तिकडनं इकडं उड्या मारायच्या, म्हणजे आपण एका गावात गेलो तर कसं एक मोठं गाव असलं की बुद्रुक असते, छोटं गाव असलं की खुर्द असते, तसं ते सगळं सगळं घडत चाललेलं आहे. आणि म्हणून लोकांना एक चांगलं एखादी वेगळंपण एक नाविन्यपूर्ण पण महाराष्ट्र आपण कसा घडू शकतो, शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कसं करता येईल या दृष्टीने लोक पर्याय बघायला. आणि ह्याचं सगळं चर्चा आज दुपारी 1-2:30 दरम्यान आमची सुरू होईल. 1-2 तासात पूर्ण बऱ्यापैकी पिक्चर आमची लाईन क्लिअर होईल. पण आज स्वराज्य भवनमध्ये माजी आमदार माजी खासदार साहेब इथं आले, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे इथं एकत्र जमलो आणि त्यांचं मी स्वागत करतो. आपण आलात याबद्दल सुद्धा मी आपलं आभार व्यक्त करतो. आणि मला वाटते की आपण दुपारी मला आनंद आहे की सगळे आयुष्यभर पूर्ण लढा शेतकऱ्यांसाठी देणारे सगळे प्रमुख शेतकरी नेते सगळे इथं आलेले आहेत. आणि ह्यातच एक हा मेसेज फार स्ट्रॉंग आहे, शेवटी शेती हा म्हणजे देशाचा म्हणजे कृषीप्रधान देश आहे. आणि अशा कृषीप्रधान देशमध्ये शेतकऱ्यांनाच त्रास होत असेल तर मग पुढे जायचं कसं. आणि यावेळी बऱ्याच वर्षानंतर सगळे वेगळ्या वेगळ्या शेतकरी संघटनेतले लोक म्हणजे मेन बॉडीतले लोक सुद्धा आज त्यात बाहेर पडलेले सुद्धा लोक आज सगळे एकत्र आले की लोकांना एक काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी. ही चांगली बाब आहे आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि दुपारी जी काय आमची चर्चा होईल ती आम्ही सविस्तरपणे VIP सर्किट हाऊसमध्ये आम्ही तुम्हाला संबोधित करू. तुम्ही